पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। लळींकुर्णातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले। पशुपक्षी आणि हिंस्र प्राण्यांचे तहान भागविण्यासाठी 16 कृत्रिम पाणवठे टँकरने भरले जातात। चंपारण्यातील गांधींच्या स्वच्छतेला 100 वर्ष पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंपारण्यात जाऊन सत्याग्रह ते स्वच्छता या उपक्रमाचा केला शुभारंभ। धुळ्यातील स्नेहनगर मधील क्रिस्टल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्रातून चोरीस गेलेले संगणक आठवड्याच्या आत हस्तगत, एलसीबीची कारवाई। मालमत्तेचं नुकसान आणि प्राणघातक हल्ला होण्याबाबत 15 दिवसांपूर्वी निवेदन देऊनही दखल नाही। मुजोरांनी मालमत्तेचे नुकसान करून धमकी दिल्याचा आरोप। आणि पाणी योजनेच्या विहिरीला पाणी आहे पण सदोष वितरण व्यवस्थेमुळे टंचाईचा शाप कायम। धुळे तालुक्यातील मोरशेवडीच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती। आता बातम्या पाहूया विस्तारानं। वनविभागाच्या लळींकुर्णातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे पडले आहेत, त्यामुळे वनक्षेत्रातील पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभाग तारेवरची कसरत करीत आहे। लळींकुर्णात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत। या पाणवठ्यांमध्ये टँकरनं पाणी दिले जाते। आठवड्यात 3 दिवसातून एकदा 16 पाणवठे पाण्यानं भरले जातात। पाणवठ्यांमुळे पशुपक्ष्यांची तहान भागविणं शक्य झालंय। धुळे शहराच्या दक्षिणेला शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर लळींग किल्ला आहे। या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या पश्चिमेकडील शेकडो हेक्टर क्षेत्रात जंगल संरक्षित करण्यात आले आहे। पश्चिम वनविभाग लळींगकुर्णाच्या देखभालीची विशेष काळजी घेतो। या ठिकाणी वनविभागाने रोप वाटिका देखील तयार केल्या आहेत। निरनिराळ्या प्रकारचे गवत, फळाफुलांची झाडे संरक्षित करण्यात आले आहेत, त्यामुळे पशुपक्ष्यांना लळींग किल्ल्यावर अन्न उपलब्ध होते। गेल्या काही वर्षात अन्नपाण्याच्या उपलब्धीबरोबर जंगलतोड आणि शिकारीला प्रतिबंध केल्यामुळे पशुपक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। बिबटे, तरस, हरिण, रानगवे आणि इतर पशुपक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात आणि लळींग क्षेत्रात सरासरी इतकाही पाऊस होत नाही, त्यामुळे कुर्णातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत कोरडे झाले आहेत। कुर्णातून वाहणाऱ्या नाल्याचे पात्र, डोंगरावरील ओघळीचे केवळ पांढरे पट्टे शिल्लक राहिले आहेत। पशुपक्ष्यांना तहान भागविण्यासाठी पाणीच नसल्याने वनविभागाने कृत्रिम पाणवठी निर्माण करून पशुपक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न चालविला आहे। आठवड्यातून 2 दिवस अंदाज घेऊन वनविभाग कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी भरत आहे। जंगलातील पशुपक्षी आणि हिंस्र प्राणी पाणवठ्यांवर सध्या तहान भागवित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत। त्यानिमित्ताने लांडोर बंगल्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। रंगरंगोटी करतानाच नवीन स्टाईल बसविणे, स्वागत कमान उभारणे अशी कामं हाती घेण्यात आली आहेत। या ठिकाणी 14 एप्रिलला विविध कार्यक्रम होतील। स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायालयीन कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे न्यायालयात आले होते, त्यावेळी त्यांनी लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यात मुक्काम केला होता। त्यांच्या स्मृतीची जोपासना व्हावी म्हणून लांडोर बंगला संरक्षित करण्यात आला आहे। अनेक अनुयायी लांडोर बंगल्यावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतात। धुळे शहरासह तालुक्यातील बहुसंख्य अनुयायी या कार्यक्रमांना हजर राहतात, त्यामुळे वनविभागाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लांडोर बंगल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम महिनाभरापूर्वीच सुरू केले होते। बंगल्याच्या पुनर्विकासाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। लवकरच कामे पूर्ण होतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी लांडोर बंगला सज्ज असेल असे सांगण्यात आले। बिहारमधील चंपारण्यात 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचं काम हाती घेतलं होतं। गांधीजींच्या या कार्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना सत्याग्रहापासून स्वच्छतेपर्यंत हा उपक्रम सुरू करीत आहोत।
या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता राखली तर जगातील सर्वात स्वच्छ आणि नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला देश म्हणून भारताची जगभरात ओळख होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. चंपारण्यातील या कार्यक्रमास देशभरातील नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं उपग्रहाद्वारे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्षेपण झालं. पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःला प्रधान सेवक असे संबोधले होते. त्यासाठी त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा लावला. गेल्या 3 वर्षात देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सार्वजनिक स्वच्छता आणि त्यातून समाज तसेच देशाची प्रगती याचे सूत्र मांडण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा गांधी यांनी 100 वर्षापूर्वी बिहारमधील चंपारण्यात स्वच्छतेचा उपक्रम राबविला होता. या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंपारण्यात जाऊन मंगळवारी सत्याग्रहापासून स्वच्छतेपर्यंत या उपक्रमाची घोषणा केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता राखली तर देश अंतर्बाह्यपणे स्वच्छ होईल. जगातील सर्वात सुंदर आणि नैसर्गिक साधन सामुग्रीने नटलेला संपन्न असा एकमेव देश भारत देश असेल. महात्मा गांधीजींचे स्वप्न साकारावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंपारण्यातून केले. या कार्यक्रमाला देशाच्या निरनिराळ्या भागातील प्रमुख पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. महत्वाकांक्षी सत्याग्रहापासून स्वच्छतेपर्यंत या उपक्रमाची माहिती देशातील प्रत्येक जिल्हा स्तरावर व्हावी यासाठी उपग्रहाद्वारे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रक्षेपण पाहण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. चंपारण के बड़हवा लखन सेन से महात्मा गांधी स्वच्छता अभियान के शुरुआत कई है. गांधी जी के नेतृत्व में गली गली जाकर काम किया. 100 वर्ष बाद आज उसी भावना पर चलते हुए देश के अलग अलग हिस्सों के आए लोगों ने यहाँ के उत्साही नौजवानों स्वच्छाग्रहियों के साथ कंधे से कंधा मिलाकर दिन रात काम किया है. चलो चंपारण इस नारे के साथ हजारों स्वच्छाग्रही देश के कोने कोने से आकर के आज यहाँ पर जुटे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रिज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रिज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252 62 240 623.
नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 9325574741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार एलईडी टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नटराज चित्रमंदिर परिसरातील नाटेश्वर कॉलनीत नवीन जलकुंभाचा शुभारंभ होत असतानाच जलकुंभाच्या पायथ्याशी असलेल्या व्हॉल्वला मोठ्या प्रमाणात गळती लागली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊ लागलं. जलकुंभ कार्यान्वित होत असतानाच व्हॉल्व बदलण्याची नामुष्की पाणी पुरवठा विभागावर आली. जलस्रोत बळकट असून उपयोग नाही तर तेथील यंत्रणाही तांत्रिक दृष्ट्या बळकट असायला हवी असं या घटनेवरून स्पष्ट झालं. शहरातील नटराज चित्रमंदिर आणि आजूबाजूच्या बहुसंख्य कॉलन्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा म्हणून नव्याने जलकुंभ उभारण्यात आला. महापालिकेच्या सत्ताधारी गटाचेच नेते राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते जलकुंभाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला, पण त्यानंतर काही वेळातच परिसरात पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु व्हॉल्व गळती असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी जलवाहिनीतून पुढे जाण्याऐवजी व्हॉल्वमधून बाहेर पडले. पाण्याची नासाडी होत असल्याचे पाहिल्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी JCB यंत्र बोलावून व्हॉल्व दुरुस्तीचा प्रयत्न सुरू केला. जलकुंभाचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच जलकुंभाच्या पायथ्याशी असलेला व्हॉल्व दुरुस्त करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली. या घटनेमुळे शहरासाठी केवळ जलस्रोत बळकट असून उपयोग नाही तर तांत्रिकदृष्ट्या मनुष्यबळ यंत्रणाही तितकीच बळकट असायला हवी असे मत अनेकांनी व्यक्त केले. धुळे शहरातील स्नेहनगर मधील क्रिस्ट टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्रातून चोरीस गेलेले संगणक आणि इतर साहित्य स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने हस्तगत केलंय. या विभागातील पोलीस कर्मचारी वसंत पाटील यांनी संशयिताला ताब्यात घेतलं होतं. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने 5 संगणक, 3 मॉनिटर, CPU, कीबोर्ड आणि इतर साहित्य पोलिसांच्या हवाली केलं. अन्य चोरींच्या घटनेत या चोरट्याचा समावेश आहे का, त्याच्यासोबत अजून कोण आहे याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. धुळे शहरातील स्नेहनगर भागात सुमित सुभाषराव पाटील यांच्या मालकीचे क्रिस्टल टेक्नॉलॉजी या नावाचे ऑनलाईन परीक्षा केंद्र आहे. या केंद्रात 4 एप्रिलला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली. सुमारे 80,000 रुपये किमतीचे संगणक, इन्व्हर्टर, बॅटरी, CCTV आणि इतर मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला. संगणक केंद्रामधील 5 संगणक आणि इतर साहित्य चोरीस जाण्याच्या या घटनेची चर्चा झाली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी वसंत पाटील यांना त्यांच्या गुप्तहेराकडून माहिती मिळाली. त्याची खातरजमा करण्यासाठी वसंत पाटील यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने संगणक केंद्रातील चोरीची कबुली दिली. शटर उचकटून नेलेले साहित्य पोलिसांच्या हवाली केले. त्यात 5 संगणक, 3 मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माऊस असे साहित्य पोलिसांकडे दिले. शहरातील अन्य चोऱ्यांमध्ये या तरुणाचा समावेश आहे का, चोऱ्यांच्या घटनांमध्ये त्याच्यासोबत अन्य काही तरुण आहेत का, याबाबतचा तपास आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी कमी कालावधीत तपास करून मुद्देमाल हस्तगत केला. यासाठी
यावेळी पोलीस कर्मचारी वसंत पाटील यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांना रोख 500 रुपयांचे बक्षीसही दिले. मुद्देमाल हस्तगत करण्याच्या प्रक्रियेत पोलीस कर्मचारी महेंद्र कापुरे, वसंत पाटील, मयूर सोनवणे, गौतम सपकाळे, नितीन मोहणे, सचिन गोमसाळे, विजय सोनवणे, आरिफ शेख, चेतन कंकरे, प्रभाकर बैसाने यांचा समावेश होता. तर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून यातील संपूर्ण गेला माल हा आज रोजी हस्तगत केलेला आहे. यातील एक संशयित सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे. यात जे चोरटे इन्वॉल्व आहेत ते आम्ही जरी आता त्यांचे नावं डिक्लेअर करीत नाही आहोत, पण ते लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहोत. आणि जुने धुळे परिसरातून वरखेडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या हस्ते झाला. या रस्त्यामुळे वरखेडे आणि जुने धुळे यातील दळणवळण सुविधा उपलब्ध होणार असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहरातील जुने धुळे परिसर आणि सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरखेडे गावामध्ये दैनंदिन व्यवहार होतात, त्यामुळे दोनही बाजूकडून नागरिकांचे येणे जाणे होते. मात्र सुमारे 25 वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते, काँक्रिटीकरण व्हावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. शिवसेनेचे नगरसेवक श्रीमती हिरा ठाकरे यांनी या रस्त्यासाठी स्थानिक विकास निधीतून रक्कम खर्ची पाडावी असे सांगितले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी नगरसेविका हिरा ठाकरे यांच्यासह चुडामण मोरे, नंदलाल फुलपगारे, अशोक माळी, जितेंद्र माळी, वेडू माळी, कुणाल महाजन, देवीदास फुलपगारे, रवींद्र माळी, लक्ष्मण बडगुजर यांच्यासह बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते. काँक्रिटीकरणामुळे पावसाळ्यातही चांगल्या पद्धतीने दळणवळण होईल असे म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भागातील नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी होती की हा वरखेडी रोडपासून ते बर्फ कारखान्यापर्यंत जाणारा रस्ता हा पक्का रस्ता झाला पाहिजे, काँक्रीट रस्ता झाला पाहिजे. आणि म्हणून आज या काँक्रीट रस्त्याचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी केलेलं आहे. आज महिलांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रस्त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे आणि रस्तासुद्धा चांगल्या प्रतीचा या ठिकाणी आपले ठेकेदार करणार आहेत. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78875-84-977, 98-347-93-223. अहो, दागिने बनवणं म्हणजे काही सोपं काम नाही. आम्ही घडवलेला प्रत्येक दागिना हा आपल्या नात्यातील एक नाजूक धागा आहे. गेल्या 185 वर्षांच्या प्रवासात याच सुवर्ण धाग्यानं आपल्याला अपार आनंद दिला. कधी पहिलपणाची जबाबदारी दिली, कधी आपुलकीचा अभिमान दिला, कधी अवखळ मैत्री दिली, तर कधी अथक जिद्द दिली. जेव्हा जेव्हा आम्ही या आनंदाच्या शोधात असतो तेव्हा तेव्हा आमच्या पत्रात देखील सुखच येतं. तुमच्या आमच्या नात्यातल्या याच विश्वासाच्या जोरावर सतत आणखी काही देण्याचा उत्साह वाढतो आणि मग आम्ही परत नव्या जोमानं कामाला लागतो. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणे.
पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121, 229-122. फेबर कुकटॉप ही लाना वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी. फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी. मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D Hoods, with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction Technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282-111 मोबाईल 94204-39-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रफीक शाह यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता आहे असं सांगूनही जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलं, त्यामुळे मुजोर झालेल्यांनी रफीक शाह यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं. त्यांच्या गोदामाला आग लावून जनावरांचाही बळी घेण्यात आला. या प्रकरणी संशयितांना त्वरित गजाआड करावी अशी मागणी करीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील वडजई रोडलगत रफीक शाह यांचे गोदाम आहे. या गोदामाला अज्ञातांनी सोमवारी पहाटे आग लावली. घटनास्थळी पेट्रोलच्या रिकाम्या बाटल्याही आढळल्या. रफीक शाह यांनी काही जणांवर पोलिसात संशय केला. घटना घडल्यानंतर अद्याप दखल घेतली गेली नाही म्हणून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. रफीक शाह यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. 15 दिवसांपूर्वी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विवेक पानसरे यांना निवेदन दिले होते. रफीक शाह यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी झाली होती, परंतु पोलीस यंत्रणेने कुठलीही दखल घेतली नाही. परिणामी मुजोरी करणाऱ्यांचे फावले थेट रफीक शाह यांच्या गोदामाला पेटवून देण्यात आले.
त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शिवाय जनावरांचाही भाजून मृत्यू झाला. घडलेली घटना संतापजनक असून पोलिसांच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करायला लावणारी आहे. रफिक शाह यांच्या मालमत्तेचे नुकसान करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांना त्वरित गजाआड करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष गोरख शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यात अकिल अन्सारी, अमीन पटेल, जमील मन्सुरी, इनाम सिद्दीकी, गुलाम कुरेशी, अलमगीर शेख, अकिल शाह यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मागील 15 दिवसा अगोदरही आम्ही ॲडिशनल SP श्री विवेक पानसरे यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं. त्यात आम्ही नमूद केलं होतं की आमचे जे अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, तर त्याकरता त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे. परंतु शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. आम्ही याकरता आम्ही सर्वस्वी पोलिसांना दोषी मानतो. त्यांनी जर याला संरक्षण दिलं असतं आणि गांभीर्य घेतलं असतं तर आज ही घटना घडली नसती. तर आम्ही आज समाजवादी पार्टीच्या वतीने हे मागणी करतो की जे समाजकंटक आहे, ज्यांनी हा हल्ला केला, त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे. यंदापासून शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा निर्णय झालाय. शिवाय सप्ताहभरात निरनिराळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे, पण सप्ताहाच्या उद्घाटनाला समाज कल्याण अधिकारी येऊ शकत नाही ही बाब आक्षेपार्ह आहे, असे म्हणत डॉक्टर आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात नाराजी व्यक्त करण्यात आली. धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या सामाजिक न्याय भवनात समाज कल्याण आणि सामाजिक न्याय विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता सप्ताहाला सुरुवात झाली. या कार्यक्रमास दलित मित्र महासंघाचे वाल्मिक दामोदर, जिल्हा सरकारी वकील आधार वाघ, व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलासराव कर्डक, जात पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र वळवी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त PG बागुल उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस प्रमुख M रामकुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी D गंगाथरण यांचाही उल्लेख होता. परंतु या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. याबाबत उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताहाचे नियोजन करावे असे निर्देश शासनाने दिले. याबद्दल आम्ही शासनाचे ऋणी आहोत, पण त्याचवेळी शासनाचा निर्णय असूनही समता सप्ताहाच्या उद्घाटनाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली ही बाब खटकणारी आहे. समाज कल्याण अधिकारी देखील या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, त्यामुळे शासनाकडे त्यांची तक्रार करणार असा इशाराच वाल्मिक दामोदर यांनी या कार्यक्रमात दिला. गेल्या 60 ते 65 वर्षामध्ये पहिल्यांदा जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत पहिल्यांदा. पण त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस बँडने मानवंदना देण्याचा निर्णय या शासनाने घेतला, म्हणून आम्ही सर्व त्या शासनाचे आभारी आहोत. सामाजिक न्याय खात्याच्या तुम्ही पगार घ्यायचा पत्ता टाकायचा, कुठेतरी भ्रष्टाचार करायचा आणि या लोकाभिमुख कार्यक्रमाला शासनाचा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या कार्यक्रमाला गैरहजर राहायचं हे अतिशय चुकीचं आहे. पाण्याचा स्रोत चांगला आहे, पण वितरण व्यवस्था सदोष असल्यामुळे यंदाही मोरशेवडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परस्परांना शह देण्याच्या राजकारणात पाणी योजनेचा वापर होतो. पाणी योजना सुस्थितीत राबविली जात नाही, परिणामी दूरवरून पाणी मिळवण्याची धडपड ग्रामस्थांची होते. अनेक वर्ष टंचाईच्या छायेत असलेल्या मोरशेवडीला जलस्रोत बळकट झाला तरी टंचाईचा शाप मात्र कायम आहे. धुळे तालुक्याच्या ईशान्य भागाकडे मोरशेवडी हे गाव आहे. शहरापासून जास्तीत जास्त 16 किलोमीटर अंतरावर असलेले मोरशेवडी गाव अनेक वर्ष दुष्काळाच्या छायेत राहिले. गेल्या काही वर्षात पाणी योजनेचे काम करण्यात आले, जलसंधारणाची कामे झाली, त्यामुळे गावाच्या पाणी योजनेच्या विहिरीचे स्रोत बळकट झाले. विहिरीत पाणी आहे, पण पाणी वितरण व्यवस्था सदोष आहे. नळ पाणी पुरवठा योजना असून देखील पाणी मिळत नसल्याने महिला पुरुष दूरवरच्या विहिरीवरून पाणी मिळवितात.
सूर्योदय झाल्यानंतर महिला शाळकरी मुले मुली हंडा बादल्या घेऊन जंगलातील विहिरींकडे धावतात. गावातील तरुण आणि मध्यमवयस्क सायकल बैलगाडी अशा वाहनांनी पाणी वाहून आणतात. पूर्वी पाणी योजनेची विहीर कोरडी होती, त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागली. आता पाणी योजनेच्या विहिरीला पाणी आहे, पण इतर व्यवस्था सदोष असल्याने नळाद्वारे पाणी येत नाही. थोडक्यात पाणी टंचाईचा शाप मोरशेवडी गावाचा पाठपुरावा करीत आहे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. स्थानिक राजकारणी परस्परांना शह देत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, एवढीच प्रतिक्रिया ग्रामस्थ नोंदवितात. कोणीही पाण्याच्या या परिस्थितीबाबत कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर खापर फोडण्यास तयार नाही. आमच्या गावाला पाणी टंचाईचं भरपूर ताण आहे, पाणी नाही आहे, आणि त्या परत बाईंना बी सगळ्यांना पाणी भरावं लागतं. तिथून तर ढोरांना पाणी भेटत नाही, आणि त्या परत अजून ड्रमाने पाणी भरावं लागतं, आणि पाणी नाही राहिल्यामुळं भरपूर लांब लांब जावं लागतं पाणीसाठी. पाणीचं लई आले, आणि त्या परत नळ वगैरे येत नाही. राजकारणामुळं बी कोणी कोणाला बोलू शकत नाही, आणि तिथून नाही तर लांब लांबून पाणी आणावं लागतं. कमसे कम 3-4 किलोमीटर जावं लागतं पाणी नाही राहिल्यावर. आणि त्या परत आता 1-1.5 महिना पाणी राहील, त्यानंतर पाणी राहणार नाही, त्याच्यामुळं लई हाल होती. आणि जुनियर तिथून येतं सडगाव शिवारामधनं पाणी आणावं लागतं, पाणीची लई हाल आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 39.8 तर किमान तापमान 23.0 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 41 तर दुपारी 27% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतिराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. लळींकुर्णातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले. पशुपक्षी आणि हिंस्र प्राण्यांचे तहान भागविण्यासाठी 16 कृत्रिम पाणवठे टँकरने भरले जातात. चंपारण्यातील गांधींच्या स्वच्छतेला 100 वर्ष पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंपारण्यात जाऊन सत्याग्रह ते स्वच्छता या उपक्रमाचा केला शुभारंभ. धुळ्यातील स्नेहनगर मधील क्रिस्टल टेक्नॉलॉजी या ऑनलाईन परीक्षा केंद्रातून चोरीस गेलेले संगणक आठवड्याच्या आत हस्तगत, LCB कारवाई. मालमत्तेचं नुकसान आणि प्राणघातक हल्ला होण्याबाबत 15 दिवसांपूर्वी निवेदन देऊनही दखल नाही. मुजोरांनी मालमत्तेचे नुकसान करून धमकी दिल्याचा आरोप. आणि पाणी योजनेच्या विहिरीला पाणी आहे, पण सदोष वितरण व्यवस्थेमुळे टंचाईचा शाप कायम. धुळे तालुक्यातील मोरशेवडीच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती. आणि याचबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.